नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2023 मध्ये झालेली स्कॉलरशिप परीक्षा आणि या स्कॉलरशिप परीक्षेमधील संच डी गणित विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासत आहोत. प्रश्न क्रमांक 26 आहे, चौकटीत योग्य संख्या लिहा. याचे उत्तर मिळते आपल्याला पर्याय क्रमांक 3.113. प्रश्न क्रमांक 27, रियाने गणवेश शिवण्यासाठी 2.25 मीटर पांढरे व 3.25 मीटर निळ्या रंगाचे कापड विकत आणले, तर तिने एकूण किती मीटर कापड विकत आणले? तर ज्यावेळी 2.25 म्हणजे 2.25 आणि 3.25 म्हणजे 2.75, याचे उत्तर मिळते आपल्याला 5 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 उरेल? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 35. यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे, सुहासने 30 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते अंतर 15 किलोमीटर ताशी वेगाने पूर्ण केले. जर त्याने ही स्पर्धा सकाळी 10:15 वाजता सुरू केली तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचला असेल? तर त्याचं निश्चित पोहोचण्याची वेळ आहे पर्याय क्रमांक 1, 14:15 म्हणजे 2:15 वाजता. प्रश्न क्रमांक 30 आहे, 70602 या संख्येमध्ये किती संख्या मिळवली असता त्याचे उत्तर आपल्याला 92328 मिळते. तर हे उत्तर काढण्यासाठी 92328 मधून आपल्याला 70602 वजा केले असता त्याचे उत्तर मिळते 21726. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31, 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. एका वहीची जाडी 5 मिलीमीटर आहे, तर वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेंटीमीटर असेल? तर याचे उत्तर आहे 720 मिलीमीटर. पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, 47/3 या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा. याचे उत्तर मिळते आपल्याला पर्याय क्रमांक 4, 15/3. म्हणजे 3 ह्या संख्येने 47 गुणल्यानंतर 15 पूर्णांक मिळतो, 2 बाकी उरते. दिलेल्या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? 10 शिरोबिंदू मिळतात. हे जर असं आपण काउंट केले 1, 2, 3, 4 तर असे हे 10 मिळतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे. एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी 65 किलोग्रॅम 500 ग्रॅम मिठाई आणली. 60 किलोग्रॅम 200 ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले, तर किती मिठाई शिल्लक राहिली? तर ज्यावेळी आपण ह्यांची वजाबाकी करतो, 65 किलोग्रॅम वजा 60 म्हणजे 5 किलोग्रॅम आणि 500 वजा 200 म्हणजे 300 ग्रॅम, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे, एक जीवा 3 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती सेंटीमीटर आहे? तर याचं उत्तर येतं 4 सेंटीमीटर, कारण त्रिज्या ज्यावेळी आपण दुप्पट करतो त्यावेळी मिळते ती आपल्याला जीवाच असते ती, आणि ती 4 सेंटीमीटर असते. प्रश्न क्रमांक 36, पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? यामध्ये एक्झाम्पल सोडवल्यानंतर गुणाकार प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 36, पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, याचं उत्तर मिळते 33. प्रश्न क्रमांक 37, एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 10 मीटर व रुंदी 8 मीटर आहे, त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 30 रुपये, याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 2400 रुपये.
प्रश्न क्रमांक 38 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही, तर हे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। 39 नंबरचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी अचूक विधान कोणते? विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा, याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 40 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा, याचं उत्तर आहे 3। 41 नंबरचा प्रश्न आहे, 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे म्हणजे किती? याचं उत्तर 4 9 तास 15 मिनिटे। दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा, याची शेकडेवारी आहे 75%, 2। पुढचा प्रश्न 43, याचे उत्तर आहे 5 क्ष अधिक 6 म, 4। 44 नंबरचा प्रश्न, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या, 500 मिलिलिटरच्या 600 पिशव्या आणि त्या दिवशी 560 लिटर दुधाचे वाटप झाले तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले? याचे उत्तर येते 40 लिटर, 1। प्रश्न क्रमांक 45 आहे, तर याचे उत्तर येते 2, 60%। प्रश्न क्रमांक 46, त्याचं उत्तर आहे 3। प्रश्न क्रमांक 47 उत्तर आहे 2, 56। प्रश्न क्रमांक 48, विधान अचूक लिहायचे आपल्याला, त्याचे उत्तर आहे 2। 49 प्रश्न आहे, त्याचे उत्तर आहे 1, 328। प्रश्न क्रमांक 50, चौरस दिलेला आहे, बाजू दिलेली 1.5 आणि त्याची परिमिती येते 36 सेंटीमीटर, 4। प्रश्न क्रमांक 51, याचे उत्तर आहे 3। प्रश्न क्रमांक 52, याचे उत्तर येते 4, 900 रुपये। प्रश्न क्रमांक 53 मध्ये रेखांकित भाग दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला उत्तर मिळते ऑप्शन नंबर 2, हे त्याचं उत्तर आहे। 3। प्रश्न क्रमांक 55, त्याचे उत्तर आहे 1। प्रश्न क्रमांक 56, 3। प्रश्न क्रमांक 57 आणि 58 हे चित्ररूप माहिती दिलेली आहे। 57 उत्तर आहे 2, 58 1, 59 4, 60 1, 61 3, 62 2। प्रश्न क्रमांक 63 1, रविवार। 64 2, 10,000। 65 3, 66 2, 67 1, 68 3 उत्तर, 69 नंबर 4, 70 नंबर 2, 71 पर्याय 1, 72 पर्याय क्रमांक 4 येतो आपलं उत्तर, 73 पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, 74 पर्याय क्रमांक 4 आणि शेवटचा प्रश्न आहे आपल्या 50 प्रश्नांमधील 75 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं
पर्याय क्रमांक दोन। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण फक्त उत्तरं बघितलेली आहेत, उद्या ह्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण ही बघूया। तोपर्यंत धन्यवाद।